साखर रायका बंधू स्वीट्स मध्ये मलई पेढे, बर्फी, मोतीचूर लाडू, खमंग शेव यासह खास गणपतीसाठी मलई मोदक, चॉकलेट मोदक, केशरी मोदक यासह भरपूर व्हरायटी उपलब्ध. एकदा चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल. रायका बंधू स्वीट्स, गणेश नगर, उचगाव. नरेटिव्ह सेट तुम्ही बघितला तर लोकसभेला संविधान बदलणार 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 म्हणून खाली गेलं, हे काही संविधानाचा संबंध नव्हता, तरी सुद्धा देशभरामध्ये खूप मोठं नुकसान आपल्याला सोसावं लागलं. आज तुम्ही बघा, राहुल गांधी अमेरिकेत जाऊन सांगतायत की आम्ही आरक्षण रद्द करणार, तरी सुद्धा ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळतोय ते अजून गप्प आहेत, ते बोलत नाही. एवढा मोठा काँग्रेसचा नेता जाहीरपणानं सांगितलं काँग्रेसच्या अमेरिकेमध्ये की आम्ही आरक्षण रद्द करणार, त्याच्यावर सुद्धा कोण बोललं का अजून? त्याच्यावर काही बोलत नाही. हे अशा पद्धतीनं नरेटिव्ह सेट करण्याचं काम होतंय. म्हणून आपण सगळ्यांनी संयमानं पाळलं पाहिजे. संयमाचा तुम्ही उल्लेख केला, माझ्यात खूप संयम आहे. माझ्या एवढा संघर्ष मला नाही वाटत कुणी पाहिला असेल, पाहिला असेल पण माहित नाही. पण आपलं सगळं संघर्षातून आपण मिळवलेलं, आपल्याला सहज स्वस्त सोपं आरामात काही मिळालेलं नाही, काही मिळालेलं नाही. खूप कष्ट, खूप त्रास, आणि या जिल्ह्यामध्ये तर म्हणजे वेगळीच परिस्थिती आहे. तुम्हाला माहिती आहे सगळी कशा पद्धतीनं पुढचे लोक आपल्याला राजकारणामधनं म्हणजे बदनाम तर करतातच, परत चारित्र्यहनन करतात, आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करतात, कुटुंबावर घाला. आता माझ्या कृष्णाराज छोटा मुलगा आहे, तो एवढं चांगलं सामाजिक काम करायला लागला आहे, माझ्याकडनं एक नया पैसा घेत नाही, त्याच्यावर टीका करतायत एवढे मोठे नेते. त्यांची इमेज खराब झालेली आहे. म्हणून तिनी बघा, आता सगळीकडे होर्डिंग बघा, नूतन खासदारांचा चेहरा शेजारी लावलेला आहे, त्याच्यातनं जरा उजेड येईल आणि आपला चेहरा स्वच्छ होईल. हे बघितलं का सगळीकडे तुम्ही? आता महाराजांचा चेहरा लावला आणि कारण त्याची इमेज असंच आहे, तो शुरूड आहे, दृष्ट आहे. चारित्र्य हनन करणे, खालच्या पातळीवर बोलणे, घाणेरड बोलणे, टीका करणे, ती कोकुळ घेऊन आता इतकीवर झाले तरी. आणि माडिकांचा टँकर, आप्पांचं वय आता 84 आहे. आप्पा कुठं दिसतात का तुम्हाला राजकारणात? अजूनही त्यांच्यावरच बोलतो. म्हणजे हे असंच आहे, ते काही बदलेल असं मला वाटत नाही. त्यामुळे आपल्यालाही तसंच राहावं लागेल. आणि या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी, मला जे परमेश्वरानं ताकद दिलेली आहे, जी शक्ती दिलेली आहे, जे विचार दिलेले आहेत त्याच्यानुसार मी काम करतोय. आणि तुम्ही बघा, जिल्ह्यामध्ये तुम्ही उल्लेख स्वतःच केला, विमानतळ आणलं, बास्केट ब्रिज मंजूर केला, आता हायवे फ्लायओव्हर केलेला आहे, शिवाजी पुलाचं काम झालं, रेल्वेचं झालं, वंदे भारत आणली. म्हणजे जेवढं काही विकासात्मक असेल, जे काही शक्य असेल, तरी मी खूप विरोध होतोय. जिथं तिथं लय कृती समिती आहे, लय. आता कोणाचा उल्लेख करायला नको. काय करायचं म्हणलं की त्याला विरोध करण्यासाठी ही यंत्रणा वेगळ्या पद्धतीनं चालते. असू दे, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु काम करायला मर्यादा आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. या मर्यादेमध्ये सुद्धा धनंजय माडिक चांगलं काम करतायत याची राज्यभर चर्चा आहे. अशक्य कोटीतल्या अशक्य असणाऱ्या अनेक गोष्टी आपण केलेल्या आहेत. कोल्हापूरचं विमानतळ बंद पडलं होतं, लय जणांनी जाऊन फोटो काढले होते. बुधवारी विमान उडणार, गुरुवारी उतरणार, काय झालं नाही. 15 वर्ष चालू केलं, 274 कोटी आणले, आता 5 विमानं चालू आहेत आणि 4-5 सुरू होणार आहेत. विमान सेवेना खूप मोठी प्रगती होत असते. तर आपण विकासात्मक सकारात्मक काम, लोकांना न्याय देण्याच्या धार्जीनं असणारं काम आपण करत असतो, कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम आपण करत असतो. आणि मी असं मानतो की परमेश्वर वरनं सगळं बघतोय, बरोबर काय, चूक काय, वाईट कोण आहे, हे सगळं बघत असतो. आणि म्हणून आपण चांगलं काम करत राहायचं त्याचं, नाहीतर मला सांगा, मी मला राज्यसभेचे जी ताकद मिळाली हे मी तर मानतोय की दैवी काहीतरी त्याच्या पाठीमागे ताकद आहे. आई वडिलांची पुण्यही आहे, सदासाची नाही मिळत राज्यसभेची उमेदवारी. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला पक्षात कितीतरी मोठी मोठी लोक असताना दिलं. त्यामुळं आपण सकारात्मक राजकारण करू, विकासात्मक राजकारण करू. तुमची निश्चित भावना आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये काय करायचं, आपल्याला महायुती बरोबरच राहायचं आहे. काही गोष्टी तुमच्या असतील तर आपण, तुम्ही त्यांची चिंता करू नका. आम्ही हे सगळ्या गोष्टी सोडवून घेऊ आणि आपल्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, ही ग्वाही मी तुम्हाला आज सगळ्यांच्या समोर देतो.